अपात्रतेचा निर्णय घटनापीठानं अध्यक्षांकडे तर सोपवलेला आहेच आणि ती प्रथा पण आहे कारण हा निर्णय पहिल्यांदा अध्यक्षच घेत असतात त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट थेट पडत नसतं पण पन... हा निर्णय राहुल नार्वेकर यांच्याकडे देताना घटनापीठानं एवढंच म्हटलेलं आहे की योग्य वेळेमध्ये त्यांनी निकाल द्यावा आता ही योग्य वेळ नेमकी किती याच्यावरून जोरदार दावे प्रतिदावे सुरू आहेत मगाशीच तुम्ही ऐकलं असेल की संजय राऊत असं म्हणत आहेत की ही योग्य वेळ म्हणजे तीन महिने त्याच्या आधी निकाल जो आहे तो घ्यावाच लागेल अनिल परब तर त्याच्यापेक्षा कमी अगदी पंधरा दिवसात नि निर्णय घ्यायला पाहिजे असं आहेत पण कायदा नेमका याच्यामध्ये काय सांगतो आपण जाणून घेऊयात माझ्यासोबत आहेत ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदे शिंदेजी योग्य वेळ नेमकी किती आहे अध्यक्षांसाठी आणि या योग्य वेळेचे काही डेफिनेशन काही व्याख्या कायद्यामध्ये आहे की नाही योग्य वेळ ही कुठेच मेन्शन केली गेलेली -के नाही आहे आणि दर स्टेटचे लेजिस्लेटिव्ह रूल्स वेगळे असतात तर महाराष्ट्र स्टेट लेजिस्लेटिव्ह रूल्सप्रमाणे वेळीची काही वेळेची काहीही मर्यादा नाही आहे मेन्शन नाही आहे म्हणजे या एवढ्या वेळेतच व्हायला पाहिजे त्यामुळे सुप्रीम कोर्ट पण त्या इश्यूमध्ये पडलं नाही आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं की तुम्ही रिजनेबल टाईममध्ये द्या आता तो रिजनेबल टाईम ते अध्यक्ष ठरवतील की रिजनेबल टाईम किती आहे पण एक आहे ह्याच्यात की एक सुप्रीम कोर्टाची जजमेंट आहे जस्टिस रोहिंगटेन नरिमनांची टू जज बेंचची ती जजमेंट आहे की अशा वेळेस अध्यक्षांनी दोन महिन्याच्या आत निर्णय घ्यावा पण ती जजमेंट आता रिफर झालेली आहे लाजर बेंचला इथेच त्यामुळे तो दोन महिन्याचा एक रफ टाइमिंग आहे पण तो फॉलो केला जाईलच असं नाही कारण ते रेफरन्स रेफर झालेली आहे इथं त्याच्यावर निर्णय अजून यायचा आहे त्यामुळे योग्य वेळ हे आता राहुल नार्वेकर म्हणजे जे स्पीकर आहे तेच ठरवतील त्या केसबद्दल थोडंसं हे सांगा की म्हणजे जर त्या केसमध्ये तीन महिन्यांची डेडलाईन दिली असेल तर त्याला चॅलेंज केल्यामुळं मग ती कुठं म्हणजे बाध्य नाही आहे चॅलेंजचा विषय नाहीये तो रिफर केलं गेलेल मॅटरने नी। कोर्टाने जसं याच्यात रेबिया रिफर झाले तसं ते रिफर केलं कोर्टालाच वाटतंय की ते अचूक आहे की नाही हो आणि ते कसं ते टू जज बेंच आहे ह्याच्यात फाईव्ह जज बेंच आपल्या कॉन्स्टिट्युशन बेंचनी स्पीकरला सांगितलंय रिजनेबल टाईम त्यामुळे हे जे म्हणतायत फाईव्ह जज बेंच रिजनेबल टाईम तेच मानलं जाईल आणि तो रिजनेबल टाईम आहे ते स्पीकर ठरवतील किती वेळ तो कितीही असू शकतो त्याला काही हे मर्यादा नाहीये तो किती असू शकतो नॉर्मली असं बघा मी जसं म्हटलं सिव्हिल प्रोसिजर कोर्टचं प्रोसिजर फॉलो केलं जातं सगळ्यांना बोलवलं जातं रिप्लाय आता रिप्लाय अजून त्यांचा यायचा आहे त्या सदस्यांनी दहा महिने झाले अजून रिप्लायच दिला नाही ते मूळ कोर्टात आले होते की आम्हाला दोन दिवस कमी पडतायत ती वेगळी होती वेगळी गोष्ट आता तो रिप्लाय येईल मग त्याच्यानंतर स्पीकर सगळ्यांना बोलवतील मग विटनेसेस येतील एक्झामिनेशन क्रॉस एक्झामिनेशन सिव्हिल प्रोसिजरचं पूर्ण आणि मग स्पीकर पण तो निर्णय रिझर्व्ह ठेवू शकतात रिझर्व्ह म्हणजे ते विचार करणार त्याच्यावर मंथन करणार आणि मग तो निर्णय देणार आता स्पीकर अध्यक्षांची योग्य वेळ माहिती नसली आपल्याला तरी निवडणुकांची योग्य वेळ आहे दोन हजार चोवीस आहे मग त्याच्या आधी हे सगळं गणित कसं बसणार त्याच्यावर आता भाष्य ते पॉलिटिकल लोकच ठरवतील आणि अध्यक्ष कसं ही कॉन्स्टिट्युशनल पोस्ट आहे तर आता आपण नार्वेकरांवर असे ॲस्पर्जन्स कास्ट नाही करायला पाहिजे की ते असाच निर्णय देतील उद्या जून जुलैमध्ये किंवा जुलै ऑगस्टमध्ये नार्वेकरांचा असाही निर्णय येऊ शकतो कारण ह्याच्याप्रमाणे त्यांनी सांगितलं आहे सुप्रीम कोर्टाने की तुम्ही स्ट्रिक्टली टेन शेड्यूलला फॉलो करा आणि जर ते फॉलो केलं गेलं तर हे सोळा जण डिस्कॉलिफाय होऊ शकतात आणि ते नार्वेकर करूही शकतील कारण ही इज अ न्यूट्रल पर्सन जरी ते एका पक्षाचे आहेत जेव्हा ते त्या खुर्चीत बसतात तेव्हा ते न्यूट्रल आहेत तर असं म्हणणं की ते निर्णय उलटा देतील किंवा ह्या बाजूने देतील त्या बाजूने ते आत्ता आपण म्हणणं चुकीचं आहे ते, ते, चुकी ते जेव्हा देतील निर्णय मग त्याच्या विरुद्ध कोणाला कोर्टात यायचं असलं तर पण मग त्याच्या त्या निर्णयाविरुद्ध आधी तुम्हाला हायकोर्टात जावं लागेल आणि मग सुप्रीम कोर्टात या थेट सुप्रीम कोर्टामध्ये नाही येतात थेट सुप्रीम कोर्टात येऊ शकतील पण सुप्रीम कोर्ट त्यांना परत त्या निर्णयासाठी हायकोर्टात पाठवू शकता आधी असं झालेलं आहे की डायरेक्ट जर तुम्ही सुप्रीम कोर्टात आला तर त्यांना हायकोर्टात पाठवलं पण म्हणजे थोडक्यात कायद्याची जी लढाई आहे ती अजूनही संपलेली नाही आहे जरी निकाल आलेला असला तरी काही ना काही गोष्टी कोर्टामध्ये होत राहणार आहेत पुढचं म्हणजे काही महिने आपल्याला पुन्हा सगळ्या कायद्याचा किस पाडावा लागणार आहे आणि शिवाय निवडणूक आयोगाचा सुद्धा निर्णय आहे त्याला चॅलेंज केलं निवडणूक आयोगाचा जो निर्णय त्यांनी दिला की शिवसेना हा पक्ष हे नाव आणि चिन्ह हे एकनाथ शिंदेना दिलं गेलं आहे तर तो निर्णय आता इट स्टँड्स जरी तो इथे अपीलमध्ये आले आहेत उद्धव ठाकरे पण त्यांना स्टे मिळालेला नाहीये त्याच्यावर स्टे नाकारण्यात आला होता त्यामुळं तो निर्णय अजून आता वॅलिड आहे पण त्याच्यावर उद्या ह्याच्यात जजमेंटमध्ये त्यांनी मेन्शन केलं होतं आहे की निवडणूक आयोगांनी काय बघायला पाहिजे ह्याच्यात निवडणूक आयोगाने फक्त मेजॉरिटी बघितली आहे विधानसभा आणि राज्यसभा लोकसभेची मेजॉरिटी पण निवडणूक आयोगाने सगळ्यांचे ॲफिडेविट्स बघायला पाहिजे वगैरे निवडणूक आयोगाने त्यावेळेस कारण दिलं होतं की दोन हजार अठराचं जे कॉन्स्टिट्यूशन आहे शिवसेनेचं तेच आम्हाला कळवलं गेलं नव्हतं तर ते एक टॅक टेक्निकल पॉईंट वापरून त्यांनी ते केलं नाही पण आता जर सुप्रीम कोर्ट इज सीज्ड ऑफ द मॅटर आणि त्यांनी जर सगळे ॲफिडेविट्स वगैरे बघितले आणि सगळं डिटेलमध्ये गेले आणि जर त्यांना वाटलं की हा निर्णय निवडणूक आयोगाचा चुकीचा आहे तर उद्या असाही सुप्रीम कोर्ट निर्णय देऊ शकतं उद्धव ठाकरेंच्या बाजूने की परत धनुष्यबाण आणि पक्ष हा उद्धव ठाकरेंकडे जाऊ शकतो त्यामुळे अजून हे ऑनगोइंग प्रोसेस आहे आता पर आता आपल्याला क्षणिक असा आहे की एकनाथ शिंदे तुर्तास तरी मुख्यमंत्री आहेत पण पुढे काय होईल ते वेळच सांगेल म्हणजे बऱ्याच गोष्टी बाकी आहेत आणि हे जे चालू आहे अध्यक्षांच्याबद्दल की योग्य वेळ त्यांच्यासाठी नेमकी काय आहे तर त्याच्याबद्दलची स्थिती नेमकी काय आहे हे सिद्धार्थ शिंदे यांनी आपल्याला समजावून सांगितलेलं आहे कॅमेरामॅन आदर्श सह प्रशांत कदम एबीपी माझा हा नवी दिल्ली एबीपी पी माझा उघडा डोळे बघा नीट